दहावीचा निकाल लागला आणि त्यानंतर मुंबईच्या एका आजींची जोरदार चर्चा आहे. या आजी 56व्या वर्षी पुन्हा शाळेत जाऊ लागल्या आणि आता त्या 10वी उत्तीर्ण झाल्यात. सध्या या कमलाजींचा मोबाईल सतत वाजतोय. अभिनंदनाचे फोन थांबतच नाहीयेत, कारण आजींनी कामगिरीच तशी केली आहे. 60व्या वर्षी आजी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यात. लहानपणीच वडिलांची मिल बंद पडली, 7वीत शाळा सुटली, मग इतरांच्या घरची धुणी भांडी करता करताच लग्न ठरलं, मुलं झाली, मुलं खूप शिकली. संसाराच्या रहाट गाड्यात शिक्षणाचं पुस्तक मात्र केव्हाच बंद झालं. घरातली कामं करून अभ्यास करून शाळेमध्ये आता 50% मिळवले तिने. प्लस एक्झामला जाताना दर टायमाला ती आम्हाला सोडायला येत होती, माझ्या भावाला आणि मला एक्झामच्या वेळेला. ह्या वेळेला मी आणि माझा भाऊ तिला शाळेमध्ये सोडायला गेलेलो एक्झाम. संसारातलं सगळं मार्गी लागल्यावर आजींनी पुन्हा शिकायचं ठरवलं. 56व्या वर्षी 8वीला प्रवेश घेतला. स्वतःचा कॅटरिंगचा व्यवसाय सांभाळून आजी रात्र शाळेत शिकल्या आणि आता 10वी पास झाल्या. 40 वर्षाच्या गॅपने मी परत 8वीला ऍडमिशन घेतलं. 8वी 9वी आणि आता 10वीला बसली होती. आमची काळ्या चौकीला आईला नाईट हायस्कूल म्हणून आहे, पण तिकडे चांगला अभ्यास घेतात आमचा आणि त्याच्यामुळे मी पास झाले. शिक्षकांचं त्याच्यामध्ये 50% आहे आणि माझी स्वतःची मेहनत 50%. मनात तर आणा, सारं काही शक्य आहे. कमलाजींची गोष्ट हीच सांगते. ज्ञान ग्रहण करताना तुमचं वय कधीच तुम्हाला आडवं येऊ शकत नाही, असाच एक आगळा वेगळा आदर्श वयाच्या 60व्या वर्षी 10वीची परीक्षा देत उत्तम यश संपादन करत या आजींनी अनेकांसमोर मांडला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सह सुस्मिता वदाणी, झी मीडिया, मुंबई.